हाँ नमस्कार साहेब। सध्या जुन्नर बाजार समितीची निवडणूक लागलेली आहे, दोन पॅनल आहेत तुमच्या आळेगावातूनही दोन उमेदवार या दोन बरोबर पॅनल मधून रिंगणात आहेत ना। सगळी मंडळी प्रचाराच्या दामदुमीत व्यस्त आहेत, परंतु नेताजी दादा म्हटलं की प्रत्येक राजकारणात सक्रिय, प्रत्येक समाजकारणात सक्रिय, तुमच्याकडे लोक खूप आशेने पाहतात, तुमचं काम खूप मोठं आहे, बरोबर। परंतु या निवडणुकीत दादा थोडेसे शांत दिसले, नेमके दादा कुठे खरं पाहिलं तर सांगू का मी नाही म्हटलं तर माझ्या काही कामांच्या घरगुती या अडचणीमुळे मी शांतच होतो आणि तसं शांत राहायचं पण ठरवलं होतं। आणि तसं म्हटलं तर आपले सर्वांचे संबंध आहे, मी बऱ्याच दिवसापासून तुम्हाला सांगतो का मी कुठल्या पक्षाचा नाही, सार्वजनिक सांगतो तसं काय नाही, कारण वरतीच असं वर खाली आता येतं तर उद्या तिथं तिथं कोण कोणतं वरच्या जे श्रेष्ठीनं जर त्याचा एक नाही तर आम्ही कशाला ओळलो, सशे ओळपट आपली करून घ्यायची, म्हणून शांत होत आणि काही घरगुती अडचणी होत्या माझ्या असो, पण त्यामुळं आज खऱ्या अर्थानं मी आज सक्रिय इथून पुढे होणार आहे। तर माझं असं म्हणणं आहे का ह्या तालुक्याला नाही, ह्या देशाला आणि ह्या महाराष्ट्राला आणि पुणे जिल्ह्याला आणि जुन्नर तालुक्याला महापुरुषाचं म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे, त्या जन्मभूमीमध्ये ह्या जुन्नर तालुक्यामध्ये आज दोन अष्टविनायक गणपती ओझर असन लेण्याद्री असन त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवलेल्या रेड्याची समाधी आपल्या आळे संतवाडी कोळवाडीमध्ये आहे आणि अशा ह्या पुण्यभूमीमध्ये आज ह्या कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर तिची इलेक्शन 2023 ते 2028 लागलेली आहे। खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर ह्या तालुक्याचा इतिहास जर जुना पाहिला तर स्वर्गीय शिवाजीदादा काळे असतील दादासाहेब, त्याचप्रमाणे स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील, ह्या दोन्ही माणसांनी एक सहकारामध्ये काम केलं, दादांनी एक छोटं रोपटं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून लावलं, आज त्याचा वटवृक्ष झालाय। आज माझ्या माहितीप्रमाणे आज आपल्या ह्या आशिया खंडामध्ये निदान आपल्या पुणे जिल्हा महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची आपली जवळजवळ उलाढाल आहे। त्याचप्रमाणे निवृत्ती शेठ शेरकरने आज धालेवाडी निवृत्ती नगर या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये आंबेगाव जुन्नर तालुक्याला त्यावेळेस आबा काळे असतील त्यांची अशा जुन्या मंडळींची साथ घेतली आणि निवृत्ती शेठ शेरकरने ह्या जुन्नर तालुक्याचं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा ह्या दोन्ही माणसांनी काया पालट केलं, जीवनाला वेगळी दिशा द्यायचं काम केलं, शेतीच्या माध्यमाने ऊस विगणर सहकारी कारखाना असं कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे भागीरथी आमदार मान्य वल्लभ शेठ बेनके ज्यांनी चार वेळा ह्या तालुक्याची आमदारकी म्हणजे नेतृत्व केलेलं आहे आणि हे करत असताना त्यांनी सुद्धा कुठला पक्ष विक्ष न पाहता कायम चांगल्या पद्धतीने काम केलंय, पिंपळगावचं पाणी आणायचं काम केलेलं आहे, चिलेवाड्याचं पाईपलाईनचं काम आता पूर्णत्वास जाईल, त्याचप्रमाणे माजी जिल्हा माजी आमदार बाळासाहेब दांगड त्यांनी त्यांच्या काळात आम्ही त्यावेळेस शिवसेनेचं होतो त्यांनी त्यांच्या काळात त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चिलेवाड्याचं धरणाचं काम केलं आणि तो सुद्धा एक देव माणूस आमचा, त्यांनाही मी भरपूर मानणार आहे। आम्ही पण काही काळात शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य होतो, पण आता येते काय जे चाललंय आत्ताच्या ह्याच्या काळात ह्या माणसांनी ह्या संस्था उभ्या केलेल्या आहेत, त्याच्या मागे भरपूर कष्ट आहेत आणि त्याच वालीवारसा त्यांची मुलं पुतणे कोणी म्हणजे जर चालवत असन, आता आतुल शेठ बेनके या तालुक्याचे एक विद्यमान आमदार आहेत, ते सुद्धा चांगलं काम करतात, चांगल्या पद्धतीने करतात। आम्ही जरी पक्ष वेगळे असलो तरी आम्ही काय आमची कोणाची एकमेकाची दुश्मन नाही आणि मला तर काय तुम्हाला माहिती सर असं बोलायचं भाऊ आपल्याला मागं पुढं नाही काय असेल ते खरं आणि त्यामुळं जे आहे ते बोलतो। आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर ही तिन्ही माणसं, त्याचप्रमाणे शरदादाबद्दल पण काय बोलायचे माझे आमदार ते आमचे मला बोट धरून आलेले आहेत म्हणजे मला आम्हाला मानणार आहेत। आज तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीची ही एकत्रित असं पॅनल व्हायला पाहिजे होतं, राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजे अतुल शेठ असतील, संजय काळे असतील, परत आपले सत्यजित दादा शेरकर असतील, पांडुरंग पवार असतील, ह्या मंडळींनी
उद्धव साहेबांची शिवसेना ह्या गटाला जवळजवळ 3 सीटं देऊन उपसभापती सुद्धा द्यायचं कबूल केलं होतं. पण ह्या गोष्टी यांना ते घडवायच्या नव्हत्या. काही वेगळं संतोषी मंडळी असतात, त्यांनी ते घडू दिलं नाही. आणि समोरच्या ही पॅनलमध्ये शरददादा असतील किंवा त्या ठिकाणी मला प्रोटोकॉल पाळलेला दिसला नाही. आज शरददादा आमदार आहेत, माझे आमदार का होईना, त्यांचा फोटो कुठं पाहिजे, 2 नंबरला कोणाचा पाहिजे, 3 नंबर, त्या माणसाचं सुद्धा तुम्ही ते तिथे म्हणजे डाऊन करण्याचं काम केलं. कुठलं राजकारण करता? जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, संजय राऊत आज त्या ठिकाणी बसले, तर ते सगळा त्यांनी भिरूड लावलाय त्या ठिकाणी. आपल्या तालुक्याचं आपल्या आमच्याच गावामध्ये हे असं भिरूड लावायचं काम आमच्याच माणसांनी केलं, नाही तर आज ही 3 सीट आणि उपाध्यक्षपद उद्धव शिवसेना गटाला असतं. ते माझ्या बुद्धीला न पटल्यामुळं आणि ह्या लोकांनी आज केले हो जोपसले. आणि आज कारखाना असन, मार्केट कमिटी असन, तालुक्यातले विविध प्रश्न असतील, सर्व ही मंडळी रात्रंदिवस काम करतात. समोरचे करतात नाही करतात हे आपल्या सगळ्या तालुक्याला माहिती, आणि कशा पद्धतीने करतात हे पण माहिती. पण मला सांगावं, आता ते रामदास वाळून सारखा माणूस 10 प्रश्न घेऊन इलेक्शन मध्ये उतरले समोरच्या पॅनल मधनं, आणि मेथीची जोडीन कोथंबीरची जोडीन एवढा भ्रष्टाचार रामबाबू वाळून काय, मला सांगा बरं. माझं तर त्या माणसाला खुलं चॅलेंज आहे, मी तुला 4-5 एकर जागा देतो भाडेतत्वावरती इथं फाट्यावरतीच, आणि त्या जागेत तू ये ना नुसता भाजी बांधायचं मार्केट चालू कर. आणि कसे 250 कोटी, कसे कोटीला 25 लाखाला किती शून्य, आणि 250 कोटीला किती शून्य, 2500 कोटीला किती शून्य, हे जर आपल्याला येत नाही तर आपण कशाला उगत नाही ते बोलत बसायचं. आणि अशा पद्धतीने जे राजकारणाची पद्धत इलेक्शन चाललेली ते अत्यंत चुकीची चालली. मला सांगा ह्या माणसांनी जुने रोपटाने लावले यांनी जोपासले की हे सहकारात चांगलं काम करतात. आज समोरच्या पार्टीने सांगा एखादा कुरडे पापडीचा तरी कारखाना काढलाय का, सांगा ना कुरडे पापडीचा कारखाना काढला का. आणि कुरडे पापडीचा सहकारातला कारखाना जर काढला असता तर आमच्या सारख्याने आमच्या बैलपोळ्याचा माझा बैल जन्म आहे भाद्रपद बैलपोळ्याचा, त्यावर ते माल घेतला असता, पाहुण्यांना 4 लोकांना बोलावलं असतं, शेतकऱ्यांना बोलावलं असतं, पोळ्या खाऊ घातल्या असता, आणि त्यांच्या नावाने त्या कुरड्या पापड्या आपण विकत घेऊन त्या मान पाहुण्यांना खाऊ घातल्या असं काहीतरी केलंय का. आणि हे लागले मार्केट कमिटी आणि बाकीच्या गोष्टी जे आपल्या डोळे जेवण लागले म्हणजे डोळे लागलेत, तर हे अत्यंत चुकीचं आहे. माझं सर्व मतदार बंधू भगिनींना ग्रामपंचायत असो, ग्रामपंचायतमध्ये तर आमच्या आळ्याचे सरपंच उभे प्रीतमजी काळे अत्यंत होत करू, आणि हजर जबाबी आणि नवीन नेतृत्व आहे आमच्या, आणि तो शिवनेर सहकारी पॅनलमधनं उभा आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावात 2 उमेदवारी मिळाल्या आहेत. आमचा मुलासारखा सुद्धा दिगंबर घोडेकर आहे समोर, आहे चांगला पोरगा आहे, पण आता वाट चुकली ना. म्हणजे जे आपण हावडा मेलला जे जायचं ते नावडा मेलच्या मागे गेले, आता त्याला काय करणार आम्ही तरी. आमचे आता मेवणे सचिन वाळवण वडगावचे चेअरमन चांगले कार्यकर्ते, पण काय करणार ना, आता पर्याय नाही, भिवटून गेली सगळे. आणि आतापर्यंत माझं एवढंच म्हणणं आहे तालुक्यातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना माता पितांना, का बाबांनो हे भूलथापांना बळी पडू नका. हे जे काय भारतीय जनता शिंदे गट आणि उद्धव साहेब गट हे कधीही एकत्र राहणार नाही. हे आत्ताच इथं ह्या इलेक्शनला एकत्र नाही तर हे पुढं काय एकत्र राहणार. तेव्हा आपल्याला पवार साहेबांच्या विचाराने हा अजित पवार साहेबांच्या विचाराने हा तालुका चाललेला आहे. या पद्धतीने आपल्याला काम करायचे आणि इथून पुढच्या काळात पक्ष बिक्ष बाजूला राहू दे. आपल्याला जो काय आपल्या गरजा आहे, शेतकऱ्यांच्या गरजा आहेत, गोरगरिबांच्या गरजा आहेत, जो भागवणार आहे त्याच्या पाठीमागं. आमच्या सरपंचाने कोविड काळात 2 वर्ष अक्षरशः लाखो रुपये स्वतःने खर्च केले, ती टीम केली एक तयार मोठी, आणि चांगल्या पद्धतीने कोविडमध्ये लोकांना मदत करण्याचं काम केलं. मग अन्न असन, कुठं जेवण असन, कुणाला डॉक्टर असन, आणि अशा सारखा तरुण उभे उमेदवार आता ह्या ठिकाणी आहेत. तसं पाहिलं शिवनेर पॅनलमध्ये 4-5 जुने मंडळी आहेत, सगळी नवीन मंडळी आता या ठिकाणी आलेली आहेत, आणि संजय काळे झालं एक चांगलं नेतृत्व आहे.
शेवटी प्रत्येकाला मी माझं जर आजोबा पंजोबांचा सात बारा माझ्या नावावर आलाय मग मी काय दुसऱ्याच्या नावावर करू का? हा मला जर कोणी सांगायचं असेल तर ते करीन, पण महाराज साहेब सांगायचे साहेब तुम्ही सांगा तो वारसा का चालवणार का ते सोडून देणार कोणी? मला सांगा तुम्ही ज्यावेळेस टीका करता साहेब त्यावेळेस तुमचं काय योगदान? मी तर तुम्हाला सांगितलं ना कुर्डे पापडीचं यांनी जर जे शवयाचा कारखाना काढला असताना या सगळ्यांनी एकत्र येऊन तालुक्याला जर सणासुदीला जरी त्या शवाया खात आल्या असत्या कुर्ड्या खात आल्या असत्या पोळ्यांबरोबर माझ्यासारख्याचा बैल पोळ्याला भाद्रपदचा आमोशेचा जन्म मी पाहुण्यांना बोलावलं असतं मित्रमंडळींना तालुक्यातल्या लोकांना बा या पोळ्या खायला मग त्याच्यावर यांना या प्रॉडक्टचं नाव सांगितलं असतं अमुक अमुक प्रॉडक्टच्या या कुर्ड्या पापड्या शवाया याच्यापेक्षा काय यांच्याकडे बघ ते तरी आहे का त्यांचं सांगाय सारखं काय मला सांगा काय केले काहीतरी केलं सहकारात तुम्हाला खुर्च्या तयार करावं लागतात आपोआप मिळत नाही सहकारा असो कुठली खुर्ची आपल्याला तयार करावं लागती कर्तृत्व सिद्ध करायला लागत आहे जे जसं आता संजय राऊतांनी जसं शिवसेनेचं वाटोळ केले ना तसंच आमच्या गावात तालुक्यात हा एक किलो म्हटलं मिठाचा खडा टाकला अहो आमच्या मंडळींनी तर एक किलोचं पोत टाकलं त्या मिठाचं खड्याचं त्याच्यामुळे युती तुटली नाही तर युतीच झाली असती साहेब आणि उद्धव गटाला तीन सीट मिळून उपाध्यक्ष व्हाईस चेअरमन पद मिळालं असतं काय सांगायचंय पण ते घडवायचं नाही ना तुम्ही काय आव्हान काय करा मी माऊलीला स्मरण सांगून सांगतो ह्या शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये मी सर्व मतदारांना मग ग्रामपंचायत मतदारांच्या असतील सरपंच असतील उपसरपंचा सदस्य असतील सोसायटीचे चेअरमन असतील उपचेअरमन असतील किंवा व्यापारी मतदाराचे सर्व व्यापारी माता पिता असतील बंधू भगिनी त्याचप्रमाणे आपले हमाली बापाड्याचे बंधू असतील त्या सर्वांना सांगण का बाबांनो सगळ्यांनी चांगला विचार करा सतसत बुद्धी आत्ता जागी करा आणि रविवारी आपल्याला 8 ते 4 वाजेपर्यंत जे मतदान करायचंय ते फक्त कब्बशी आणि कब्बशीला करा कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर शिवनेर सहकार पॅनल ह्या पॅनलला आपण जास्तीत जास्त बहुमताने विजय करा तुमची आडली नडली कामं कोणाची असो रामाची असो गरिबाची असो ठीक आहे कामं होत राहताना कामं पुढे चालूच राहणारे आपल्याला आव्हानं येत जाणारे कामं आपोरली जाणारे ती ती करण्याचा प्रयत्न करणारे ती सोडवली जातील सगळी सुटतील असं पण नाही पण ते सोडवण्याचे ही मंडळी चांगला प्रयत्न करते आणि ज्यावेळेस तुम्हाला सांगतो तुमचा जर एखादं कोणाचं शेतकऱ्याचं काम एखाद्या व्यापाऱ्याचं काम किंवा एखाद्या गोरगरिबाचं माणसाचं जरी काम आडलं तर मी मा नेताजी डोके तुम्हाला शब्द देतो का बाबांनो सत्यजील दादा असू संजय शेळकाळे असू सभापती किंवा आमदार अतुल दादा बेनकेसवा असू माझा अधिकार आहे त्यांना 2 शब्द सांगायचा आणि मी नक्कीच चांगल्यासाठी त्यांना 2 शब्द सांगणार आणि ते माझं नक्कीच ऐकणारे आहेत असो या ठिकाणी तुम्ही आलात वाडी साहेब तुमचंही धन्यवाद मला आजपासून थोडंसं आता टाईम मिळतो वेळ तेवढं मी या पॅनलसाठी देणार आहे आणि शिवनेर पॅनलला 100% नाही 1001% पॅनल उभं म्हणजे निवडून येणार आहे त्याबद्दल माझ्या डोक्यात कुठली म्हणजे शंका नाही आणि त्यामुळं सर्वांना मी एकदा परत एकदा आव्हान करीन मतदारांना का आपण फक्त कब्बशी 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 मग नाव वाचायचं नाही काय नाही फक्त कब्बशी पाहून सगळ्यांनी शिक्के मारायचे आणि ह्या पॅनलला निवडून द्यायचं एवढंच मी सर्व मतदार बंधू माता पितांना विनंती करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार